बोल पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की। आज माझ्या करता अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कि या मंदिरामध्ये पांडुरंगांचं दर्शन करण्याकरता मला येण्याची संधी मिळाली। आज या दर्शनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित खरं म्हणजे ज्यांच्यामुळे या ठिकाणी मी आलो ते मॉरिशसचे वरिष्ठ मंत्री श्री एलन गानूजी, भारताच्या हाय कमिशनर श्रीमती नंदिनी सिंगला, या कॅस्कॅवेल क्षेत्र पांडुरंग मंदिराच्या अध्यक्षा प्रिसिला इटो, त्याचप्रमाणे उपाध्यक्षा निर्मला गणेश या ठिकाणी उपस्थित, आमचे असन गोविंदजी, अतिशय सुंदर भजन ऐकवणारे आमचे अर्जुनजी आणि त्यांची संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला असं वाटतंय की मी मॉरिशसच्या पंढरीला चालू आहे आणि याला छोटं पंढरपूर म्हणण्यापेक्षा पंढरपूर कुठलं छोटं असूच शकत नाही। जिथे विठ्ठलाचे भक्त ती पंढर, माझी तर तुम्हाला विनंती असेल की याला एक अतिरिक्त नाव आपण दिलं पाहिजे आणि बोर्ड लावला पाहिजे मॉरिशसची पंढरी, कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई हे विराजमान आहेत। आणि मला असं वाटतं की हे खरं आहे की ज्या काळामध्ये आमचे मराठी लोक या ठिकाणी आले, मी आता ब्लॅक रिव्हर गॉर्जसला जे मेमोरियल आहे तिथेही जाऊन आलो आणि खरोखर किती कठीण परिस्थितीमध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी त्या काळामध्ये आली, पण त्या कठीण परिस्थितीमध्ये आपली संस्कृती जोपासणं, आपली भाषा, आपली श्रद्धा ही जिवंत ठेवणं हे एक अत्यंत कठीण काम हे त्यांनी या ठिकाणी केलं। आणि कदाचित ती श्रद्धाच होती की ज्याच्यामुळे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देखील ते केवळ सर्व्हाइव्ह नाही झाले, केवळ जगले नाहीत, तर त्यांनी हळूहळू करून या ठिकाणी आपला जम बसवला आणि आज तुमच्यासारखी सगळी त्यांची नंतरची पिढी मॉरिशसमध्ये अत्यंत मानानं सन्मानानं मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्र धर्म या ठिकाणी वाढवतात आणि म्हणून तुमचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी या देशामध्ये मुघलांची आक्रमण होत होती आणि अतिशय विषण्ण अशा प्रकारची परिस्थिती होती, त्यावेळी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन आमचा वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाच्या दर्शनाला जात होता। किती अत्याचार झाले, किती अनाचार दुराचार सहन करावा लागला, कितीही रोगराई पसरली, तरीही प्रत्येक आषाढीला कार्तिकीला आपला भगवत ध्वज हा खांद्यावर टाकला की ही सर्व मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाकडे जात होती। आणि आपल्याला माहिती आहे की 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलं आणि हे जे पसायदान आहे हे विश्वात्मक देवाला मागणं आहे आणि ते केवळ मराठी माणसाकरता नाही, ते केवळ हिंदूंकरता नाही, ते केवळ भारताकरता नाही, तर संपूर्ण विश्वाकरता मागणं मागणारी अशा प्रकारची ही वारकरी संस्कृती ही त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा पाया रचला आणि आपण असं म्हणतो की त्याच्यावर कळस चढवण्याचं काम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं। त्या काळामध्ये लोक पंढरीकडे जायचे
अतिशय कठीण काळ असा असायचा, पण तरी देखील मला असं वाटतं की त्या सगळ्या आक्रमणातनं आमचा भागवत धर्म, आमचा महाराष्ट्र धर्म हा जिवंत राहिला. तो केवळ आमच्या वारकरी संप्रदायामुळे आणि आमच्या पांडुरंग भक्तीमुळे, आमच्या विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे. आणि म्हणूनच आजही आपण पाहतो ती परंपरा अविरत चाललेली आहे, त्या परंपरेत कुठेही खंड नाही आहे. मोठ्या प्रमाणात लोक आषाढी कार्तिकीला दर्शनाकरता जातात आणि वारीला जात असताना रोज अनेक किलोमीटर पायी चालत त्या ठिकाणी जात असताना तो जो काही आनंद असतो हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि अतिशय साधेपणाने हरिपाठ करत त्या ठिकाणी जाणारे नाचत वाजत गाजत अत्यंत आत्मिक आनंद लुटत अशा प्रकारचे सर्व लोक हे पंढरीकडे जात असतात. आणि आता जी भजनं आपण ऐकली ह्या सगळ्या भजनांनी त्या ठिकाणी एक वेगळा अशा प्रकारचं वातावरण तयार होतं. अभंगांनी त्या ठिकाणी एक पावित्र्य तयार होतं. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच खऱ्या अर्थानं आज आमची संस्कृती जी आहे हे अभेद्य राहिली आहे. आणि मी असं समजतो की इथे जे मराठी लोक आले होते त्यांच्याकरता विठ्ठल तर इथे नव्हते, पण तरी देखील वारीला जायची संधी देखील नव्हती, पण विठ्ठलाच्या भक्तीतून त्याही वेळेस त्यांनी आपली संस्कृती, आपला महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला. आणि तीच ताकद, तीच शक्ती इतक्या भयानक परिस्थितीमध्ये देखील त्यांना जिवंत ठेवू शकली आणि त्यांना या ठिकाणी समृद्ध करू शकली. म्हणून मला असं वाटतं की 100 वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी या ठिकाणी हे मंदिर होणं ही खरोखर ज्या पवार कुटुंबाने याची पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अतिशय मनापासून त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की इथे आल्यानंतर मंदिरातलं जे वातावरण आहे, इथलं जे पावित्र्य आहे, खरोखर असं वाटतं की आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की हे जे काही वातावरण तुम्ही या ठिकाणी तयार केलं आहे, आता ही जी काही भजनं या ठिकाणी ऐकायला मिळाली, मला लक्षातच येत नव्हतं की मी महाराष्ट्रात आहे की मॉरिशसमध्ये आहे. अर्जुनजी, तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे की इतकं सुंदर तुम्ही या ठिकाणी सगळी भजनं ही आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि हा जो काही आपला सांस्कृतिक वारसा हा तुम्ही या ठिकाणी जिवंत ठेवलाय, खरोखर त्याबद्दल किती अभिनंदन करावं ते कमी आहे. खरं म्हणजे मी एलन गानूजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करीन. आय वुड लाईक टू थँक यू मिस्टर गानू, आय एम हिअर बिकॉज ऑफ यू. व्हाइल यू इन्व्हायटेड मी आय वॉज एक्साइटेड दॅट देर विल बी अनबिलिंग ऑफ छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, बट आय डिड नॉट नो दॅट आय विल मीट सो मेनी मॅग्निफिसंट पीपल हिअर, दोज हू हॅव प्रिझर्व्ड अवर कल्चर, अवर हेरिटेज. अँड I think the way you have been supporting the entire Marathi community here, I would like to thank you on behalf of my government of Maharashtra for standing with our people. Kharokhar ha jo kai kalcha hi karyakram hota asan ji itka sundar karyakram tumhi tya tikani ghetla, khara mhanje maje shabd kami padtat. मी निशब्द होतो की याचं वर्णन आपण कसं करावं. मी आय एम टेकिंग सो मेनी फॉन्ड मेमरीज फ्रॉम मॉरिशस की जे एक माझ्याही जीवनामध्ये एक जन्मभराचा ठेवा असेल आणि मला वारंवार मॉरिशस बोलवेल, मला वारंवार इच्छा होईल की या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या लोकांना भेटलं पाहिजे. इतकं सुंदर वातावरण हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी तयार केलंय, मी आपले मनापासून आभार मानतो. आणि श्री विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, आपला भक्तिभाव असाच जागृत व्हावा, हा भक्तिभाव पुढच्या पिढीत सातत्याने जावा आणि पांडुरंगाच्या भक्तीनं ओतप्रोत असलेला आमचा मराठी समाज हा अशाच प्रकारे या मॉरिशसमध्ये प्रगती करत राहावा. खरं म्हणजे सगळीकडे गेल्यानंतर मला एक गोष्ट ऐकायला मिळाली, जसा
मला मनापासून आनंद आहे की मराठी समाज हा संख्येने कमी आहे पण तरी देखील या ठिकाणी तो इन्फ्लुएन्शियल आहे. मराठी माणूस असाच असतो, तो साखरेसारखा असतो. 5 लिटर दुधात 2 चमचे साखर जरी टाकली तरी दुधाची सगळी चव बदलण्याची ताकद त्या साखरेमध्ये असते. तशाच प्रकारे आमचा मराठी समाज जिथे जिथे जातो तिथल्या तिथल्या संस्कृतीला गोड करतो. त्या संस्कृतीसोबत त्या ठिकाणी तो समाज पूर्णपणे समाहित होतो. आणि म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्राचं सरकार, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ज्या ज्या काही तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्यात जी काही मदत आम्ही करू शकू, जो काही खारीचा वाटा आम्ही उचलू शकू, तो उचलायला आम्हाला नेहमीच आनंद होईल. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी श्री गणेश आहे. आपण तर सुरुवातच गणेशाच्या आराधनेपासून करतो आणि आपण म्हणतो गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. अशा प्रकारच्या गणेशाच्या चरणी वंदन करतो. आणि प्रत्यक्ष महादेव देखील, शंकर देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा अतिशय मनापासून आपले आभार अलन गानोजी, आपले अतिशय मनापासून आभार. या निमित्ताने आय वुड लाईक टू फेलिसिटेट यू ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. प्लीज अलाउ मी टू फेलिसिटेट यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस.